पनवेल रेल्वे स्थानकाच्या परिसरात एका तीन वर्षीय मुलीवर बलात्काराची घटना आज सकाळी घडल्याचे उघडकीस आले होते या प्रकरणी पनवेल रेल्वे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सी सी टी फुटेजद्वारे तपासणी करून अवघ्या काही तासात नराधमाला ताब्यात घेतले पनवेल रेल्वे स्टेशन फलाटावरील बाकड्याजवळ आई आपल्या चिमुकलीसह झोपली होती दरम्यान फिर्यादी आई ह्या लघुशंका करण्यासाठी गेल्या असताना अज्ञाताने त्यांची तीन वर्षाची चिमुकलीला उचलून नेले

पोलीस उपनिरीक्षक बदाले सहाय्यक पोलीस फौजदार कदम सहाय्यक पोलीस फौजदार खाडे जाधव पोलीस हवलदार चव्हाण पोलीस हवलदार पाटील पोलीस हवलदार बोराटे पोलीस नाईक 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 केमसे पोलीस 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 देशमुख माने शिपाई मल्ला पोलीस शिपाई तेली पोलीस शिपाई हांडे पोलीस शिपाई फुंदे पोलीस शिपाई खोलप पोलीस शिपाई शिंदे पोलीस शिपाई कदम पोलीस शिपाई साळुंखे पोलीस शिपाई सोनावणे आदींच्या पथकाची पोलिसांची टीम तयार करून त्यांना आरोपींचा शोध घेण्याबाबत मार्गदर्शन करून रवाना करण्यात आले सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त बातमीदार यांच्याकडून आरोपी हा बाटल्या गोळा करणारा इसम असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तपासादरम्यान रेल्वे सुरक्षा बल जवान आनंद कुमार यांना जुईनगर रेल्वे स्टेशन येथे फलाटावर गस्त करीत असताना आरोपी मुकेश कुमार बाबू खास सहा वर्ष तीस हा दिसून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्या कडे या गुन्याच्या अनुषंगाने विश्वासात घेऊन कसून विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच तांत्रिक विश्लेषणावरून सदर गुन्हा त्यानेच केला असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून त्याला तात्काळ अटक करण्यात आला आहे